मी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे बोलतो आहे. मी शिर्डी सरकारमध्ये देखील 2001 ते 2008 बाबांच्या शेडमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलेलं आहे. महाराष्ट्र कॅडरमध्ये महाराष्ट्र सरकारच्या अधीनस्थ गटविकास अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलं आहे. सध्या साईबाबा संस्थांचा विश्वस्त म्हणून आहे. खरं म्हणजे प्रत्येकाला आपल्या भविष्याबद्दलचा जाणून घेण्याची एक ओढ आणि आवड असते. मनुष्य नेहमी भविष्यासाठी चाचपडत असतो, माझ्या भविष्यामध्ये काय आहे, आणि त्या दृष्टीने तो वेध घेण्याचा, त्या दृष्टीने वाटचाल करण्याचा सतत प्रयत्न करत असतो, छोटा असेल मोठा असेल. पण भविष्याबद्दल जर खरं मार्गदर्शन झालं तर माणसाला त्या रस्त्यानं जायला, त्या वाटेनं जायला, निश्चितपणानं ती अडचणी दूर करायला आणि मार्ग सुकर व्हायला खऱ्या अडचणं नेण्याची गरज आहे. आणि भविष्य नेण्याची गरज जर भागवायची असेल तर राजकुमार शर्मा साहेबांसारखे, गुरुजींसारखे, पंडितांसारखे माणसं जर मिळाली तर निश्चितपणानं आपला भाग्योदय उज्ज्वल होऊ शकतो. या त्यांना भेटलो, त्यांच्याकडनं जाणून घेतलं आणि त्यांनी जे काही कुंडीद्वारे जे काही मार्गदर्शन केलं ते अत्यंत चांगल्या प्रकारचं, उत्तम दर्जाचं होतं. खरं म्हणजे त्यांच्या मार्गदर्शी निश्चितपणानं भविष्यामध्ये समस्यांचं निराकरण होण्यासाठी, सरळ मार्गाने जाण्यासाठी निश्चितपणे त्यांच्या मार्गदर्शनाचा उपयोग होणार आहे. त्यांना या निमित्तानं त्यांना शतायुष्य हो, त्यांना चांगलं दीर्घायुष्य लागो अशी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो. ते साईबाबांचे सेवक आहेत, साईबाबांच्या चरणी तर आमची बाबांच्या सेवेनंच खरं आम्ही आज या ठिकाणी आहोत. मी बाबांच्या वतीनं त्यांना शुभ चिंतितो, स्वयं चिंतितो आणि माझे दोन शब्द.